कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याचा प्रकार संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहे. देशांसह राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलने निषेध मोर्चे निघत आहे, तर काही ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारले आहे. या घटनेच्या निषेधार्थ भंडारा शहरातील विविध डॉक्टर संघटना, मेडिकल असोसिएशन आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोर्चा काढले. तसेच कोलकाता येथील घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर मोमिता या स्त्रीचा रेप करण्यात आला होता आणि त्या स्त्रीला किंवा इतर डॉक्टरांना किंवा नर्सला आजादी मिळाली पाहिजे आणि ती कशी सेफ्टी राहिली पाहिजे याच्यासाठी आपण इथं सगळेजण जमले आहोत. शासनाला विनंती करायची आहे की स्त्रीला कशी आजादी मिळावी आणि त्या कायद्यापासून स्त्री कशी सुरक्षित राहावी हेच या रॅली मध्ये म्हणणं होतं. आज आपण जे निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे त्या सर्व म्हणजे भंडाऱ्यातील विविध संस्थेचा यात सहभाग आहे. ही जी 9 ऑगस्टला जी कोलकात्यामध्ये जी घटना घडली ती इतकी निंदनीय आहे की ती असं वाटतं की ही घटना अशी जगात कुठंच घडायला नको पाहिजे. आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या सरकारने एक लाडली बहीण योजना सुरू केली आणि तिकडं आपल्या लाडक्या बहिणीवरती एक अत्याचार होतो, रेप होतो, खून होतो. हा, याच्या दृष्टिकोन या दृष्टिकोनातून सरकारने काय उपाययोजना करायची हे त्यांनी ठरवायला पाहिजे. आम्ही IMA तर्फे काही डिमांड केलेली आहे की डॉक्टर लोक 24 तास ही ड्युटी करतात. 24 तास ड्युटी करत असताना त्यांना प्रत्येक गोष्टीला सामना द्यावा लागतो. पेशंट तिकडे एक सिरियस पेशंट असतो, तिकडे पेशंटचे नातेवाईक असतात आणि त्या पेशंटच्या नातेवाईकामध्ये बरेच सारे गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा असतात आणि काही कमी जास्त झालं तर ते डॉक्टरावर इतके हवी होतात की त्यावेळेस डॉक्टर आपला पेशंट सोडून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला इतका बळी पडतो की कधी कधी त्याला मरणात्मक यातना पण सहन करावं लागतात, कधी मृत्यू पण दारात खिचवून येतो. या अनुषंगाने आमच्या सेंट्रल IMA तर्फे आम्ही काही डिमांड ठेवलेले आहेत की डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जो कोविड काळात जो सरकारने नियम बांधलेला होता तो अध्यादेश सुरू करावा. त्याच्यानंतर आज आपण विमानात बसतो, विमानाची जी सुरक्षता योजना जी असते त्या प्रकारची योजना ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे जितकेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, हॉस्पिटल आहे, यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर एखाद्या गुन्हेगारीमुळे एखाद्या समजा मृत्यू पावला किंवा कुठले क्रिपल्ड झाले अशा अवस्थेत त्याला न्याय मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबाला काही अनुदान भेटण्याची ही सोय असायला पाहिजे. हे ह्या गोष्टी सरकारने चांगल्या तऱ्हेने मान्य कराव्या यासाठी आज आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे. यात विविध संस्थेने आम्हाला सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो. त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात. त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे. भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात. या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल. निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो. अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो.
शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो. आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीवितांची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड, बसस्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब या खाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.